さんになってみよう。जय भीम, मी विजय निलंगेकर, सम्यक न्यूज लाइव च्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो। पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी। भारत राष्ट्र समिति म्हणजेच पूर्वाश्रमची तेलंगणा राष्ट्र समिति या पक्षाची तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात रेल्वे निघाली असून तिचा पहिला स्टॉप नांदेड आहे। या रेल्वेत तेलंगणाचे मुख्यमंत्री पहिली मोठी सभा घेण्यासाठी दिनांक 5 फेब्रुवारी रोजी येणार आहेत। आता पक्षाचे प्रमुख व मुख्यमंत्री म्हटल्यावर सभा त्यांना साजिशी झाली पाहिजे यासाठी त्यांचे मंत्रिमंडळ नांदेडात गेल्या महिनाभरापासून ठाण मांडून बसले आहेत। त्यांच्यासोबत स्थानिकांना मात्र कुठलेही स्थान दिसून येत नाही। एक खासदार, दोन आमदार, एक माजी महापौर व काही सरपंच असा लावाजमा आहे। नवीन पक्षाचे आगमन होत आहे म्हणून हौशे नवशे गौशे या नेत्यांना भेटत आहेत, परंतु हे मंडळ या स्थानिकांना दूरच ठेवत असल्याचे दिसून येत आहे। पहिल्याच पत्रकार परिषदेत पत्रकारांना आपले करून घेण्यात हे मंत्रिमंडळ यशस्वी झाले। पत्रकारांना 2 BHK घराचे स्वप्न दाखवून कोपराला गूळ लावला आहे म्हणून पत्रकारही इमान इतबार कामाला लागले आहेत। जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मंगाराणे आंबुलगेकर यांचे पती थेट मुख्यमंत्र्यांना भेटून पक्षात प्रवेश केला। ही बाब या मंत्रिमंडळाला खटकली असून आम्हाला ओव्हरटेक करून तुम्ही हैदराबादला कसे गेलात म्हणून मंत्रिमंडळ रागात आहे। तर इकडे माजी अध्यक्ष मंगाराणे आंबुलगेकर यांनी मी जिवंत असेपर्यंत अशोकराज चव्हाण यांच्या नेतृत्वातच काम करेल असे पत्र काढले आहे। यामुळे सुरेश आंबुलगेकर यांची चांगलीच गोची झाली आहे। तेलंगणा मुख्यमंत्र्यांच्या सभेला जनता जमवाजमव चालू असून यासाठी थेट बांधावर जाऊन मंत्रिमंडळ भेटत असल्याचे चित्र निर्माण करीत आहे। यामुळे जे हौशे नवशे गौशे निरवत फिरत होते त्यांचीही गोची झाली। खात्रीलायक सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार तेलंगणा प्रदेशातून रेल्वेने जनता आणण्याचा प्रयोग होणार आहे असेही कळते। एकंदरीत भारत राष्ट्र समिती म्हणजेच पूर्वाश्रमीची तेलंगणा राष्ट्र समिती केवळ राष्ट्रीय पक्ष मान्यतेसाठी हा सर्व प्रपंच करीत असल्याचे समोर येत आहे। महाराष्ट्र राज्यातून मतांची टक्केवारीसाठी हा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे। यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी करोडो रुपये खर्च होणार आहे हे वेगळे सांगावेच नको। पाहत रहा सम्यक न्यूज लाइव्ह। बातमी पाहण्यासाठी यूट्यूब वर सबस्क्राइब करा।